नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण कोबी आणि चण्याच्या डाळीपासून खूपच भन्नाट चवीची रेसिपी बनवणार आहोत चला तर लगेचच बनवायला सुरुवात करूया इथे आता मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला कोबी घालायचं आहे तर हा मी पाव किलो कोबी घेतला आहे हा आता कोबी या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि आता हा हाय फ्लेमवरती तीन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हा उकळून घेऊया असा कोबी ब्लांच केल्यामुळे त्याचा कच्चापणा रेसिपीमध्ये लागत नाही आणि त्याचा जो उग्र वास आहे तोसुद्धा कमी होतो तर यावरती आता मी झाकण ठेवते आहे तीन मिनटं वाट पाहूया तर तीन मिनटं झालेत गॅस मी बंद केला आहे आता गॅस बंद केल्यानंतर हा कोबी लगेचच आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला थंड पाण्याखाली धरायचं आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि ओवर कुक होणार नाही कोबी तर इथे हा सगळा कोबी पाण्यातून काढून घेतला मी तर इथे पहा हा कोबी मी थंड पाण्याखाली धरला होता आणि आता पूर्ण थंड झाला आहे हा कोबी त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे तर, तर हा कोबी आता आपण बारीक असा चिरून घेऊया इथे सगळा कोबी मी चिरून घेतला आहे आता हा बाजूला ठेवूया आणि फूडची प्रोसेस करूया इथे मी पाऊन कप चण्याची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती तर इथे पहा या कपाने मी मोजून घेतली पाऊन कप चण्याची डाळ आहे इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे कपाने मोजून घेतले तुम्ही घरातली एखादी वाटी घ्या आणि तिने पाऊन वाटी ही अशी डाळ मोजून घ्या यानंतर ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायची आहे आणि अशी चार तासासाठी भिजत ठेवायची आहे तर इथे मी आधीच भिजवून ठेवले चार तास तर पहा अगदी सॉफ्ट झाले अशी सहज तुटते या डाळीतलं तर सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे वाटण्याआधी या डाळीतली तीन चमचे डाळ काढून घ्यायची आहे ही आपण नंतर वापरणार आहोत तर इथे मोजून मी तीन चमचे डाळ काढून घेते आणि आता ही उरलेली जी डाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता ही आपल्याला वाटायची आहे तर इथे लक्षात ठेवा वाटताना यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे अगदी दोन ते तीन चमचेच पाणी यामध्ये घालायचं आहे नाहीतर मग हे पातळ होऊ शकतं इथे पहा ही डाळ मी वाटून घेतले तर ही डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया डाळ ही जाडसरच वाटून घ्यायची आपल्याला सगळी डाळ इथे मी काढून घेतले आता जी आपण बाजूला ठेवली होती तीन चमचे डाळ तीसुद्धा यामध्ये घालायची आहे ही अशी अख्खी डाळ दाताखाली आल्यानंतर खूपच मस्त लागते या रेसिपीमध्ये म्हणून आपण ही अशी अख्खी घातली यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतला होता यानंतर आले आलं घेतलं आहे असं तुकडे करून घेतलं यानंतर पाच ते सहा पाकळ्या लसूण तो सुद्धा असा तुकडे करून घेतलाय तर इथे आलं आणि लसूण पेस्ट न घेता किंवा किसून न घेता असं तुकडे करून घ्यायचंय म्हणजे ते सुद्धा दाता खाल्यानंतर खूपच छान लागतं यानंतर इथे हिरवी मिरची घेतली चिरून चिरलेला कडीपत्ता आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आपण इथे हिरवी मिरची सुद्धा घातले आणि लाल तिखटही घातलं कारण ही रेसिपी थोडीशी तिखट छान वाटते म्हणून इथे तिखट मी थोडं जास्त घातलं यानंतर पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घातली यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये जो आपण कोवी बारीक चिरून ठेवला होता तो घालायचा आहे तर इथे सगळा कोबी मी घातला आहे आणि तर इथे लक्षात ठेवा कोबीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे पूर्ण पाणी निथवून घ्यायचं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली हे आधी मिक्स करून घेऊया सगळं हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर हे आधी एक जीव एक मी असं छान एकजीव करून घेतलं सगळं कोबी आणि चण्याची डाळ सगळं एकत्र केलं आहे आता इथे पहा मी पावकप तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्याच कपाने इथे मी पावकप पीठ मोजून घेतलं हे घालायचं आहे इथे पावकपेक्षा जास्त पीठ घालायचं नाही आहे नाहीतर पिठाचीच चव लागेल आणि कोबीची चव लागणार नाही या वड्यांमध्ये आपण आज कोबीचे मसाला वडे बनवतो आहे तर याच्यामध्ये कोबीची टेस्ट यायला पाहिजे म्हणून पीठ कमी घालायचं तर हे आता व्यवस्थित असं पीठ आपलं तयार झालं आहे आता मी हाताला तेल लावून घेतलं आहे आता आपण याचा वडा असा बनवून घेऊया तर नेहमीचे आपण जसे डाळवडे बनवतो तसेच हे बनवून घ्यायचे आहेत तर इथे पहा मी असा याला आकार दिला आहे आता हे वडे आपण फ्राय करूया इथे आता तेल मी कढईमध्ये छान व्यवस्थित असं गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मंद केले आणि आता हे वडे सोडायचे आहेत आणि मंद फ्लेमवरती हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतात हे जे वडांचं आपण पीठ बनवलं तर हे बनवताना आ, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही चण्याची डाळ वाटाल तेव्हा खूपच कमीत कमी पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि जेव्हा कोबी आपण थंड करतो तेव्हा सुद्धा त्यातलं सगळं पाणी निथवून मग तो घ्यायचा आहे म्हणजे आपलं पीठ पातळ होणार नाही तर इथे पहा वडा मी मंद फ्लेमवरती असा मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला वडा फ्राय करताना लक्षात ठेवा इथे असाच याचा रंग होईपर्यंत फ्राय करायचा जास्त जर जा तुम्ही फ्राय केलं तर तेलातून काढल्यानंतर याचा रंग आणखी गडत होतो म्हणून असा लाईट गोल्डन ब्राऊन झाला की काढून घ्यायचा तर असे इथे सगळे वडे मी फ्राय करून घेतलेत तर इथे पहा मी पुदिन्याच्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर सर्व केलेत असेचसुद्धा हे वडे खूप छान लागतात या आधीच्या माझ्या भरपूर रेसिपीजमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या दाखवल्यात त्यासुद्धा तुम्ही पाहून करू शकता चवीला हे वडे खूपच मस्त लागतात मुलांना तर हे खूपच आवडतील अशी रेसिपी आहे जे कोबी खात नसतील तेसुद्धा आवडीने खातील तर तुम्हाला इथे पहा एक वडा मी तोडून दाखवते तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे मस्त क्रिस्पी होतात हे वडे आणि आतून अगदी सॉफ्ट होतात तर ही वड्यांची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा सगळ्यांना नक्की आवडतील तर आजची माझी कोबी मसाला वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद